नमस्कार विद्यार्थी मित्रो लाईट हाऊस हो ही लर्निंग या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल हे सबस्क्राइब करा आणि चॅनलला लाईक जरूर करा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आज आपण इयत्ता दहावीतील प्रात्यक्षिक क्रमांक अकरा तीन खोल्यांच्या घराच्या नकाशावरून तार रचनेसाठी लागणाऱ्या पॉईंटची संख्या ठरवून त्यासाठी लागणाऱ्या वायरिंग खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे या प्रात्यक्षिकाविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत ह्या प्रात्यक्षिकाचा उद्देश आहे विद्यार्थी मित्रो तो म्हणजे तीन खोल्यांच्या घराच्या नकाशावरून तार रचनेसाठी म्हणजेच वायरिंग करण्यासाठी लागणाऱ्या पॉईंटची संख्या ठरवणे आणि त्यासाठी लागणाऱ्या वायरिंग खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे म्हणजेच आपल्याला एक तीन खोल्यांचा जो नकाशा आहे त्याचा आपल्याला आराखड्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे पॉईंटची संख्या ठरवायची आहे आणि त्यानुसार वायरिंग करण्याचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आहे आणि यासाठी जे साहित्य व साधने आपल्यासाठी लागणार आहेत ते म्हणजे एकच तीन खोल्यांचा घरांचा नकाशा हेच महत्त्वपूर्ण आपल्याला लागणार आहे ते आपल्याजवळ उपलब्ध आहे तर पहा विद्यार्थी मित्रो या प्रात्यक्षिकासाठी जे आपल्याला आवश्यक आहे ते साहित्य म्हणजे तीन खोल्यांचा घराचा नकाशा पहा हा एक तीन खोल्यांचा प्लॅन आहे याच्यामध्ये एक हॉल आहे एक बेडरूम एक किचन आणि त्याचबरोबर एक स्पेस बाथरूम टॉयलेट असा आपल्याकडे तीन खोल्यांचा एक काय आहे नकाशा आहे आणि या नकाशात आपण आता जे वायरिंगसाठी लागणारे पॉईंट आहेत ते पॉईंट ठरवून त्यासाठी जी वायरिंग करावी लागते त्या वायरिंग खर्चाचं अंदाजपत्रक हे कशा प्रकारे काढलं जातं त्याचं आपण आता प्रात्यक्षिक करू बघणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये जी कृती आहे ती सर्वप्रथम म्हणजे आपल्याला तीन खोल्यांचा जो घराचा नकाश आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे तर पहा जो हॉल आहे ह्या हॉलमध्ये कोणकोणते पॉइंट आहे ते आपण आता बघणार आहोत तर बघा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये साधारणत दोन सिलिंग फॅन हे बघा हे जे चिन्ह आहे ते सिलिंग फॅनचं चिन्ह आहे हे लॅम्प का जे ज्याच्यावर आपण ट्यूबलाईट किंवा लॅम्प लावतो हे त्याचं चिन्ह आहे आणि हे फाईव्ह एम सॉकेट ज्याच्यावर आपण मोबाईल चार्जिंग किंवा टी व्ही वगैरे लावतो ते हे पॉईंट असतात पाच एम्पियरचे पॉईंट तर मग हा जो हॉल आहे ह्या हॉलमध्ये किती पॉईंट आहे एक दोन तीन हे लॅम्पचे पॉईंट आहेत हे बघा लाईट पॉईंट किती झाले तीन त्यानंतर फॅन पॉइंट दोन एक आणि दोन हे बघा फॅन पॉईंटची सुद्धा नोंद करून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर पाच एम सॉकेट किती आहे इथे एक दोन आणि तीन हे बघा अशा पद्धतीने आपण हॉलमध्ये जे पॉईंट आहेत त्या पॉईंटची संख्या आपण ठरवलेली आहे का इथे दोन पॉईंट येणार सीलिंग फॅनचे लॅम्पचे तीन पॉईंट येणार आणि पाच एम्पियरचे तीन सॉकेट येणार एक दोन आणि तीन त्याचप्रमाणे आपण बेडरूमची सुद्धा या आराखड्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर पा याच्यामध्ये लाईट पॉईंटची संख्या किती आहे तर दोन हे बघा लाईट पॉईंट दोन एक आणि हा दोन हे नोंद करून घेतलेली आहे आपण त्यानंतर सिलिंग फॅन एक हे बघा सिलिंग फॅनची एक नोंद करून घेतलेली आहे आणि पाच एम्पियरचे सॉकेट दोन हे बघा ये इतके पॉईंट आपल्याला बेडरूममध्ये लागणार आहेत त्यानंतर किचनमध्ये पहा विद्यार्थी मित्रो किचन किचनमध्ये एक सिलिंग फॅन हे बघा ज्याची आपण नोंद करून घेतलेली आहे एक त्यानंतर लाईटचे पॉईंट दोन हा एक लाईट पॉईंट क्रमांक एक आणि लाईट पॉईंट क्रमांक दोन याचीसुद्धा आपण नोंद करून घेतलेली आहे त्यानंतर पाच एमपेयरचा सॉकेट एक हे बघा हे जे चिन्ह आहे पाच एम्पेअरचं सॉकेट आणि हे जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रो विद्युत सिम्बॉल हा पंधरा एम्पियर सॉकेट पहा जे पाच एम्पियरचे सॉकेट असतात त्याच्यावर मिक्सर किंवा जे कमी वॅटेजचे उपकरण आहे मिक्सर रेफ्रिजिरेटर हे आपण याच्यावर लावतो आणि जे जास्त वॅटेज क्षमतेचे उपकरण आहेत की ओव्हन वगैरे हे आपण पंधरा एम्पियरच्या सॉकेटवर वापरतो तर पंधरा एम सॉकेट किती आहे किचनमध्ये मग एक आहे नाही बघा एक आणि पाच एम्पियरचं एक असे टोटल पॉईंट किती झाले पाच म्हणजे हॉलमधील टोटल पॉईंट आठ बेडरूममधील पाच आणि किचनमधील पाच आता मात्र बाथरूममध्ये बाथरूम बाथरूममध्ये एक लॅम्पचा आहे आणि एक पंधरा एम्पियर पहा विद्यार्थी मित्रो जे बाथरूम असतं त्या बाथरूममध्ये हीटर किंवा गीजर वापरण्यासाठी जास्त वॅटेज क्षमतेची उपकरणं ती असतात त्याच्यासाठी मात्र पंधरा एम्पियर क्षमतेचे जे पॉवर पॉईंट बोर्ड आहेत ते आपल्याला वापरावे लागतात त्यानंतर टॉय लॅम्प असतो हे बघा त्याचीसुद्धा नोंद करून घेतली आपण इथे त्याच्यानंतर हा जो स्पेस आहे विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये आपण पॉईंट ठरवणार आहोत याच्यामध्ये एक बाहेरील साईडला लॅम्प एक आतील साईडला आणि एक परत बाहेरील साईडला म्हणजे किती लाईट पॉईंट झाले तीन एक दोन आणि तीन हे बघा स्पेसमध्ये आणि हा वरांडा या वरांड्यामध्ये एक लाईट पॉईंट तर पहा अशा पद्धतीने आपण हा जो तीन खोल्यांचा नकाशा होता याच्यामध्ये लाईट पॉईंटची संख्या काय केलेली आपण ठरवली आहे आणि ती निश्चित केलेली आहे आणि ती सांकेतिक चिन्हांचा आपण वापर केलेला आहे आणि विद्युत पॉईंटची संख्या ही काय केलेली आपण दर्शवली आहे त्यानंतर आपण दिलेल्या कोष्टकात लाईट व पॉईट पॉईंटची ही नोंदवून घेतलेली आहे पहा विद्यार्थी मित्रो आता या तीन खोल्यांच्या घराचा जो आराखडा आहे इथे लाईट पॉईंट एकूण किती झालेले आहेत तेरा फॅनचे पॉईंट किती झालेले आहेत चार एक दोन तीन आणि चार पाच एम्पिअर सॉकेट सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि पंधरा एम्पियर सॉकेट दोन एक किचनमध्ये आणि एक बाथरूममध्ये नाही बघा दोन म्हणजेच या तीन खोल्यांचा जो घराचा नकाशा होता इथे आपण जवळपास पंचवीस पॉईंट हे के कसे केलेले आपण निश्चित केलेले आहेत तेराचे लाईट पॉईंट चार फॅन पॉईंट सहा पाच एम्पिअर सॉकेट आणि दोन पंधरा एम पी सॉकेट तर पहा विद्यार्थी मित्रो आता जर आपल्याला ह्या आराखड्यानुसार जर ह्या तीन खोल्यांची वायरिंग करायची असेल तर मात्र याला किती खर्च लागेल त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रो जर आपल्याला त्या तीन खोल्यांची पीव्हीसी केसिंग केपिंग वायरिंग ही जर वापरून आपल्याला तयार करायची असेल त्यासाठी काय साहित्य लागेल आपल्याला त्यानुसार आपण एक अंदाजपत्रक तयार करून एकूण वायरिंगचा आपण खर्च काढू शकतो तो कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत आता पहा लाईटचे पॉईंट किती आहे तेरा पॉईंट त्या ते तेरा पॉईंटसाठी आपल्याला काय लागणार आहे वन वे स्विच पाच एम्पियर जर एका स्विचची किंमत ही तेरा रुपये असेल तर मात्र वीस रुपये असेल तर तेरा स्विचची किंमत किती झाली दोनशे साठ रुपये अँगल होल्डर आपल्याला लागणार आहेत लाईट पॉईंटसाठी तेरा एकाची किंमत जर बावीस रुपये असेल तर एकूण किंमत किती झाली दोनशे शहाऐंशी रुपये पी व्ही सी स्केअर बॉक्स की ज्याच्यावर अँगल होल्डर हे बसवले जातात ते किती लागणार आपल्याला तेरा जर एकाची किंमत ही दहा रुपये असेल तर एकूण किंमत किती झाली ही एकशे तीस रुपये तर हे जे साहित्य झालं विद्यार्थी मित्रो हे कशाच झालं लाईट पॉईंटचं त्याच्यानंतर फॅनचे पॉईंट आपण त्या नकाशामध्ये चार फॅन पॉईंट दाखवलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला फॅन रेग्युलेटर किती लागणार चार जर एकशे साठ रुपयाचं एक असेल तर सहाशे चाळीस रुपयाचे सिलिंग रोज ज्याच्यातून सिलिंग फॅनचे कनेक्शन घेतले जातात त्याला म्हटलं जातं सिलिंग रोज चार लागणार अठरा रुपयाप्रमाणे बहात्तर रुपये पी व्ही सी स्केअर बॉक्स चार लागणार दहा रुपयाप्रमाणे चाळीस त्याच्यानंतर आता पाच एम्पियरचे सॉकेट त्यासाठी आपल्याला पाच वन वे स्विच आणि पाच थ्री पिन सॉकेट पाच एम्पियरचे लागणार आपल्याला दोघं सहा सहा लागणार आणि जवळपास यांचीसुद्धा किंमत सहा गुणेला वीस एकशे व्या गुणेला तेवीस एकशे अडतीस रुपये होणार आता जे पंधरा एम सॉकेट आहे त्याला स्विच सॉकेट कंबाईन बोर्ड किंवा पॉवर पॉईंट प्लेट असं देखील म्हटलं जातं ते आपल्याला किती लागणार आहेत दोन ती जर एक एकशे वीस रुपयाची असेल तर दोघांची किंमत झाली दोनशे चाळीस रुपये आणि पहा विद्यार्थी मित्रो पी व्ही सी केसिंग केपिंग वायरिंग करण्यासाठी जे इतर साहित्य लागणार आहे आपल्याला ते काय काय पी व्ही सी केसिंग केपिंग पट्टी पंचवीस नग जर पन्नास रुपयाची एक एक असेल तर बारा बाराशे पन्नास रुपये वन स्क्वेअर एम एम पी व्ही सी वायर चार कॉईल ह्या ज्या वायर्स आहे विद्यार्थी मित्रो ह्या वायर्स अगोदर जे माप आहे ते माप मोजून घ्यावं आणि नंतरच या वायरची संख्या ही ठरवावी जर सातशे रुपयाची एक कॉईल असेल तर अठ्ठावीसशे रुपये वन पॉईंट फाईव्ह स्क्वेअर एम एम पी व्ही सी वायर एक कॉईल नऊशे पन्नास रुपयाची जर एक असेल तर मात्र नऊशे पन्नास रुपये त्याच्यानंतर डी पी स्विच पूर्ण घराचा जे सर्किट आहे ते कंट्रोल करण्यासाठी बत्तीस एम्पियरचा त्याच्यानंतर दहा एम्पिअरची एम सी बी वीस एम्पिअर एम सी बी हे बघा एक ऐंशी रुपयाचा असेल तर ऐंशी रुपये दहा एम्पियरचा एम सी बी तीन नग एकशे वीस रुपयाला असेल तर तीनशे साठ रुपये वीस एम्पियरचा एम सी बी एकशे चाळीस रुपयाप्रमाणे एकशे चाळीस आणि पी वी सी स्विच बोर्ड म्हणजे ज्याच्यावर आपण बटन बसवतो ते बोर्ड का ज्याच्यावर सर्व बटन असतात फॅन पॉईंट लाईट पॉईंट ते बोर्ड आपल्याला किती लागणार आहेत दहा जर एकाची किंमत ही चाळीस रुपये असेल तर मात्र दहा बोर्डची किंमत किती होईल चारशे रुपये आणि स्क्रू अर्थिंग व इतर किळकोळ खर्च हा किती दोन हजार रुपये आणि जर मजुरी पकडली विद्यार्थी मित्रो तर पॉईंटनुसार आपले पॉईंट किती झाले आहे पंचवीस पॉईंट या पंचवीस पॉईंट जर शंभर रुपयाप्रमाणे जरी मजुरी पकडली जो इलेक्ट्रिशियन आहे किंवा वायरमन आहे का ज्याच्याकडे अधिकृत परवाना असेल अशा व्यक्तीकडून आपण ही वायरिंग करून घेतली पाहिजे मात्र त्याने जर शंभर रुपयाप्रमाणे जर आकारला तर पंचवीसशे रुपये ही त्याची मजुरी होते अशा प्रकारे आपण जे वायरिंग आहे विद्यार्थी मित्रो त्याचा एकूण खर्च आपल्याला मात्र बारा हजार चारशे सहा रुपये इतका आपल्याला तो खर्च येऊ शकतो तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो तीन खोल्यांच्या नकाशावरून आपण पी व्ही सी केसिंग केपिंग वायरिंग जर करत असाल त्या रूमची आणि जर मात्र पंचवीस पॉईंट आपण जे काढलेले आहेत त्याची जर आपल्याला वायरिंग करायची असेल तर आपल्याला इतका खर्च हा लागेल अशा पद्धतीने अगोदर पॉईंटची संख्या ठरवावी लागते त्यानंतर जे साहित्य आहे त्या साहित्याची मांडणी करून घ्यावी लागते आपल्याला ला किती साहित्य लागेल आणि बाजार दराप्रमाणे जी किंमत आहे ती किंमत ठरवून त्याची एकूण टोटल करून जे वायरिंग आहे त्या वायरिंगचं अंदाजपत्रक हे अशा पद्धतीने तयार केलं जातं तर पहा विद्यार्थी मित्र तीन खोल्यांच्या घराच्या नकाशावरून वायरिंग साठी लागणाऱ्या पॉईंटची संख्या ठरवून त्यासाठी लागणारे जे अंदाजपत्रक आहे ते तयार करताना काय काळजी आपल्याला घ्यायची आहे तर एक नकाशामध्ये योग्य त्या सांकेतिक चिन्हांचा वापर करावा पहा विद्यार्थी मित्रो जे प्लॅन्स असतात जे आराखडा असतात विद्युत त्यामध्ये जे विद्युत सिंबॉल आहे ते योग्य वापरले गेले पाहिजे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये प्रत्येक वस्तूला हे योग्य पद्धतीने एक सिम्बॉलने दर्शवलं जातं तोच सिम्बॉल त्या ठिकाणी वापरला गेला पाहिजे तर लाईट पॉईंट व पॉवर पॉईंटसाठी योग्य क्षमतेची वायर वापरावी पहा विद्यार्थी मित्रो जे लाईट पॉईंट असतात उदाहरणार्थ ट्यूबलाईट मोन लाईट किंवा फॅन यांच्यासाठी जी, mm, 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 जी वायर असते ती शक्यतो वन स्क्वेअर एम एम किंवा वन पॉईंट फाय स्क्युअर एम एम ही वापरावी परंतु जे पॉवर पॉईंट असतात त्या पॉवर पॉईंटसाठी मात्र वन पॉईंट फाय स्क्युअर एम एम त्यापेक्षा जास्त रेटिंगची किंवा करंट क्षमता असलेली हीच वायर वापरली जावी त्याचं कारण असं तर विद्यार्थी मित्रो का ते जे जास्त पॉवर असलेले उपकरणं असतात ते करंट जास्त घेतात त्यामुळे त्यांना जी वायर जिची करंट कॅपॅसिटी जास्त असेल अशी वायर वापरली पाहिजे त्यानंतर विद्युत साधने साहित्य उपसाधने निश्चित करताना भारतीय विद्युत नियमांचे पालन करावे पहा विद्यार्थी मित्रो कोणत्याही प्रकारची वायरिंग करत असताना भारतीय विद्युत नियमांचे पालन हे झालेच पाहिजे की उदाहरणार्थ स्विच बोर्ड हा किती अंतरावर असला पाहिजे आपण फॅनची उंची किती ठेवली पाहिजे असे जे, जे काही नियम भारतीय विद्युत नियमाने ठरवून दिले आहेत त्या नियमांचे आपण पालन केले पाहिजे ही आपण निगावं काळजी घेतली पाहिजे त्यानंतर कौशल्य संपादन आपण काय करतो विद्यार्थी मित्रो तर याच्यामध्ये आपण दिलेल्या घराच्या नकाशावरून विद्युत पॉईंटची ही ठरवू शकतो आणि दोन घराच्या वेगवेगळ्या नकाशावरून तार रचनेसाठी लागणाऱ्या किमान खर्चाचे अंदाजपत्रक आपण तयार करू शकतो हे कौशल्य आपण या प्रात्यक्षिकामध्ये संपादन करू शकतो धन्यवाद विद्यार्थी मित्र